विद्यार्थी मित्रांनो सुस्वागतम आजचा भाग शिकल्यानंतर कॉमेंटमध्ये नक्की तुम्ही मला लिहून पाठवा की भविष्यात तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे वकील व्हायचं आहे शिक्षक व्हायचं आहे सायंटिस्ट व्हायचं आहे का यापेक्षा वेगळं काही तुम्ही ठरवलं आहे ते मला सांगा आपण पाहत आहोत दहावं प्रकरण लपलेली आकृती शोधणे यापूर्वीच तीस प्रश्न पाहिलेले आहेत पाहूया एकतीसावा प्रश्न आता ही आकृती आहे मग ही अशी सेम आकृती कुठं लपलेली आहे हे शोधायचे बघितल्या बघितल्याच तुम्हाला कळालं ह्याच्यात नाही आहे कारण इथं जॉईंट नाही आहे हे वर्तुळ खूप मोठं आहे ह्याच्यात आकार तसा नाही आहे पण पर्याय बीमध्ये ही अशी आकृती लपलेली आहे म्हणून एकतीसचं उत्तर पर्याय नंबर बी किती सोपं आहे पहा बत्तीसावा प्रश्न आता हे यस सारखं असं वाटायलं आहे मग उलटं यस इथं दिले म्हणजे पर्याय बी तर केव्हाच येणार नाही आणि त्याच्यानंतर ही जी रेष आहे ह्याच्या उलट हे असा भाग आहे इथं जे की इथं नाही आहे म्हणून पर्याय ए पण कधीच येणार नाही आणि पर्याय डीमध्ये यस कुठं वाटतच नाही आहे म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय नंबर सी हा भाग इथं लपलेला आहे पहा तेहतीसावा प्रश्न आता याच्यामध्ये तुम्ही नीट पाहिलात तर तुम्हाला असं दिसल की अशी रेषेत मोठं वर्तुळ आहे जे एमध्ये मोठं वर्तुळ नाही आहे सीमध्ये मोठं वर्तुळ नाही आहे मग ए बीमध्ये आणि डीमध्ये मोठं वर्तुळ आहे पण इथं ही तिरपी रेषच्या इथं छोटी रेष पाहिजे होती इथली ती तिथं नाही आहे म्हणून बी पण येणार नाही अचूक उत्तर आहे डी असं असं आणि असं पहा चौतीसावा प्रश्न आता ही उभी रेष सॉरी आडवी रेष आणि अशी उभी रेष आणि अशी तिरकी रेष हे असं पर्याय बीमध्ये नाही आहे पर्याय सीमध्ये नाही पर्याय डीमध्ये नाही तर पर्याय एमध्ये आहे बघा आशिरेष आहे आशिरेष आहे आशिरेष म्हणून उत्तर पर्याय ए अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत पहा पस्तीसावा प्रश्न असं इथे काटकोण आहे आणि इथं त्रिकोण आहे मग आता इथं तर कुठं त्रिकोण नाही आहे ह्याच्यात पण त्रिकोण नाही आहे मग आता तुम्ही नीट पाहिलात तर इथं बघा अशी रेष आहे अशी रेष म्हणजे ह्या दोन रेषा इथं आहेत आणि नंतर इथं त्रिकोण पण आहे जे ह्याच्यात नाही आहे त्रिकोण म्हणून आचूक उत्तर आहे पर्याय ए पहा छत्तीसावा ही प्रश्न आता या प्रश्नात अशी एक तिरकी मोठी रेष आहे आणि दोन आयत आहेत अशी म्हणजे एक इथला चौकोणाची एक रेष नाही आहे जे ह्याच्यात दिसत नाही आपल्याला आणि ह्याच्यात पण नाही मग आता तुम्ही नीट पाहिलात तर ह्याच्यामध्ये ही मोठी रेश इथं कुठंच सापडत नाही म्हणून पर्याय बी पण नाही म्हणून उत्तर असेल पर्याय एच ती कुठं असेल तर इथं एक रेश इथं एक रेश ही अशी मोठी रेश आणि इथं त्रिकोण व्हायला आहे म्हणून उत्तर पर्याय ए पहा सोदो तिसावा प्रश्न आता ह्याच्यामध्ये एक तर एक लहान त्रिकोण व्हायला आहे बरोबर आहे तो ह्याच्यात कुठं होत नाही आहे ह्याच्यात आहे पण खूप मोठा आहे आणि ह्याच्यात तर कुठंच होत नाही म्हणून नक्कीच सी येणार आता तुम्ही नीट पहा हे बघा हे इथून असं 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 आणि अशा पद्धतीनं ही आकृती अशी होते म्हणून सदोतीसचं सी अडोतीसाव्याचं तर बघितल्या बघितल्या व्ही व्ही फॉर व्हिक्ट्री इथंच सापडलं बघा असं असं पर्याय हे मध्ये इथं नाही आहे इथं नाही आहे इथं नाही एकोणचाळीसावा तर फार सोपा हो आहे चौकोना टिंब आणि त्याच्या विरुद्ध पी बघायलेलं पाहिजे बरोबर आहे आता इथं तर ह्याच्या विरुद्ध पी नाही आहे ते चुकलं ह्याच्या इथं त्रिकोण हे इकडंच पी बघायलेलं हे येणार नाही त्याच्यानंतर हे चौकोन खालीयन सेंटरला आहे हे पी इकडं बघायला नाही येणार हे बरोबर ह्याच्या इकडे ह्याला जर असं फिरवलं तर मग ही अशीच आकृती होईल म्हणून एकोणचाळीस चौत्तर चा पर्याय नंबर डी पहा चाळीसावा प्रश्न आता इथं असा एक त्रिकोण व्हायला आहे जे की ह्याच्यामध्ये इथं कुठंच नाही आहे बीमध्ये इथंही त्रिकोण कुठं झालेलं नाही आहे इथं आहे इथं त्रिकोण आहे पण अशी ही जी तिरकी रेष आहे ही नाही आहे म्हणून डी पण नाही तर अचूक उत्तर काय पर्याय नंबर ए कुठं आहे मग हे तुम्ही नीट पाहिलात तर तुम्हाला दिसल हे इथून इथं इथून इथं इथून इथन इथून इथं अशी आकृती होते पुढचा प्रश्न एक्केचाळीसावा प्रश्न बगितले बगितले आता बघितल्या बघितल्याच कळतं आता ह्या दोन समांतर तिरक्या रेषा आहेत इथं तशा कुठंच नाही आहेत इथं पण नाही आहेत तशा कुठ्या इथं आहेत पण हे अशी वर जाणारी आणि खाली येणारी नाही आहे इथं पण नाही जे की पर्याय नंबर बीमध्ये ह्या दोन रेषा हिरेश वर गेली हिरेश खाली आली म्हणून उत्तर पर्याय नंबर बी बेचाळीसावा ही प्रश्न सोप आहे इथं छोटासा कोण व्हायला आहे लघु कोण आणि काटकोण दोन आहेत जे की ह्याच्यात नाही आहेत आणि ह्याच्यातही नाही आहेत मग आता ह्याच्यात आणि ह्याच्यात नीट पाहताना तुम्हाला असं दिसून येईल की ही आकृती जी आहे ती या आकृतीशी तंतोतंत जुळते आहे म्हणजे इथून असं आलं इथून इथं इत, इथून इथं इत, इथून इथं इत, इत, आणि इथून इकडं गेल्यावर अशा पद्धतीची होती ह्याच्यात नाही आहे म्हणून उत्तर पर्याय सी पहा त्रेचाळीसावा प्रश्न अरे बघितल्या बघितल्याच उत्तर कळालं ह्याच्यात नाही आहेत ह्याच्यात तर इथं तिरकी रेष आहे इथंही तिरकी रेष आहे अचूक उत्तर आहे बघा ही आशिरेष त्याच्यानंतर असं असं आणि असं म्हणून उत्तर पर्याय बी आलं सांगता चौवेचाळीसचं बघा असे एक वक्राकार भाग आहे सगळीकडेच वक्राकार आहे आणि ह्या पाकळ्यापैकी हे अर्धवर्तुळाकार इथं मोठं आहे आणि हे लहान आहे जे की इथं समान आहेत हे नाही येणार हे पण समान आहे वक्राकार हे नाही येणार हेही सगळे समानच आहेत मग अचूक काय पर्याय सी हे बघा हे अशाच पद्धतीचा हे वक्राकार भाग इथून इतका आणि इकडून हे मोठा आणि हे छोटा जे अचूक पर्याय प्रश्न आकृतीसारखी ही उत्तर आकृती दिसते पर्याय सी पंचेचाळीसावा प्रश्न आता झडत आहे ह्याच्यात नाही आहे ह्याच्यात नाही ह्याच्यात नाही तर बघा इथून असं आणि असं हे दिसतंय म्हणून उत्तर पर्याय डी जसे जसे प्रश्न सोडवता आलं तस तसे सगळे सोपे वाटायला शेहेचाळीसचं आता ह्याच्यात बाण हे सरळ इथं बाण आहे आणि इथे सरळ आहेत हे वाकडे टोक हे नाही येणार हे इथं तर बाणच आला आहे हे पण खाली गेलेले आहेत मग अचूक काय आहे तर पर्याय बी फक्त उलटी दिली आकृती पहा सत्तेचाळीसावा ही प्रश्न सोपा आहे आता बघा इथं इकडे एक कोपरा दिसतो इथं एक कोपरा ह्याच्यात कुठंच कोपरे नाही आहेत ह्याच्यातही कुठं कोपरे नाही आहेत मध्ये मग आता ह्याच्यामध्ये इथं एक आणि दोन कोपरे तिथं तर एकच दिलं आहे म्हणून डी येणार नाही म्हणून उत्तर येईल पर्याय बी कसं तर आता हे इथून आशिरेष पुन्हा इथं हे इथं छोटं परत तिथे एक कोपरा झाला इथं व्ही झाल्यानंतर असं समजलं पहा अठ्ठेचाळीसावा आता इथे तर आईस्क्रीमच दिलं हे तर तुम्हाला खूप आवडतंय मग कुठं असेल ह्याच्यात तर नाहीच आहे त्याच्यानंतर ह्याच्यात पण नाही हे जे वक्राकार भाग आहे ते इथं नाही आहे आता ह्याच्यात वक्राकार भाग इथं आहे पण ही आईस्क्रीमची बाजू लहान आहे म्हणून हे पण नाही येणार उरलं काय मग पर्याय सीच म्हणून उत्तर पर्याय सी मग कुठं असेल इथून इथं इथून इथं इथून इथं झाली ही प्रश्न आकृती इथं लपलेली आहे हे तर प्रश्न अगदी सोपाय कोणपणा आंधळ्याला सुद्धा येईल त्रिकोणावर त्रिकोण आहे मग इथं तर नाही आहे इथं पण नाही आहे इथं पण नाही आहे म्हणजे उत्तर पर्याय सी आता कसं असेल तर बघा इथं एक त्रिकोण दिसला त्याच्यानंतर इथं एक त्रिकोण आहे ना सोपं बघा बरं पन्नासावा प्रश्न हे तर फार सोप आहे दोन अशा रेषा ह्याच्यात नाही आहेत ह्याच्यात नाही आहेत आणि ह्याच्यात पण नाहीये डोळे झाकून उत्तर सी आता पडताळा पण घ्या ह्या दोन रेषा इथं आहेत आणि दोन रेषा इथं आहेत झाली ही, ही प्रश्न आकृती इथं लपलेली सापडली बघा एक्कावन्नावा प्रश्न काय दिलाय नाकाची आकृती आहे आणि इथं वक्राकार रेष इथं कुठंच तशी वक्राकार नाही इथं पण वक्राकार रेश नाहीये इथं पण नाहीये डोळे झाकून याचं उत्तर पर्याय नंबर बी मग कुठं असेल ते हे बघा इथं वक्राकार रेश तर इथंच दिली आहे बरोबर एकच छेदणारी मग हे असं असं आणि ही रेष इकडे गेली आणि ही वक्राकार पहा बावन्नावा प्रश्न प्रश्नाकृतीत असा छोटा त्रिकोण दिलाय जे एमध्ये नाही बी मध्ये नाही सी मध्ये नाही आहे फक्त डी मध्ये म्हणून उत्तर पर्याय डी या बघा ही इथं त्रिकोण अशी एक रेश आणि इकडं रेश गेलेली आणि खाली जाऊ ना असं समजलं आहे का नाही सोपं त्रेपन्नावा प्रश्न अरे प्रश्न किती सोपे सोपे आले बघा असं दिलं आयत आणि ह्याच्या खाली ही रेश इथं संपली आहे इथं तर आयत नाही आहे इथं पण तेवढा मोठा येत नाही इथं मोठा आहे पण ह्याच्या खाली ही रेश इथं संपलेली आहे म्हणून पर्याय सी पण नाही येणार उत्तर येईल पर्याय बी बघा अशाच पद्धतीची आकृती इथं आहे चोपन्नावा प्रश्न काटकोन दिला आहे मग कुठं असा काटकोन आहे का इथं नाही आहे तसा इथं नाही आहे तसा थांबा इथं व्हायला आहे पण ही रेश खूपच मोठी आहे वक्राकार खूप मोठा व्हायला हे इथं तर काटकोणच नाही म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय डी आता पहा हे असाच काटकोण इथं व्हायला बघा इथं इथं समजलं ही वक्राकार रेश ह्या बघा ही वक्राकार रेश ही असं मधून वाकलील रेश ही मधून वाकलेली किती सोपं आहे पंचावन्नावा प्रश्न आता असे एक त्रिकोण दोन त्रिकोण शोधायचे आहेत ह्याच्यात तर फारच मोठे आहेत ह्याच्यात तर त्रिकोणच नाही आणि ह्याच्यात तर षटकोन दिलेले आहेत म्हणून हे पण येणार नाही अचूक ना ना उत्तर आहे पर्याय सी मग कसं अचूक उत्तर आहे हे बघा इथं त्रिकोण आहे असा असा आणि पुन्हा खाली गेलं की खाली गेल्यावर असा असा समजलं म्हणून सी पहा छप्पन्नावा प्रश्न आता इथं एक काटकोण आहे आणि इथं एक काटकोण आहे दोन काटकोण व्हायलेत मग कुठं असेल आणि अशी तिरपी रेष आहे मग इथं जर समजा असं जर इथं एक रेश आडवी रेश पण पाहिजे हे खूप मोठा व्हायला हे हे त्याच्यामुळं पर्याय ए येणार नाही पर्याय बीमध्ये तर काटकोणाला काटकोण आहेत पण ही जी तिरपी रेष आहे ही तिरपी रेष कुठं आहे का पर्याय बीमध्ये जर असं 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 हे इथं घेतलं आणि इथून असं आणि हे असं पर्याय, पर्याय हे बी पण पर्याय बीमध्ये हे चौकोन खूप मोठे आहेत हे चौकोन मोठे व्हायलेत व्हायली आकृती तयार पण बीमध्ये मोठे व्हायलेत चौकोन सीमध्ये तर आहे होणारच नाही मग लहान लहान चौकोन आहेत आणि हे बघा ही आकृती अशी अशी इथून इथं इत, इथून इथं आणि नंतर मग इथून अशा पद्धतीनं पर्याय डीमध्ये होते अरे सत्तावन्नावा प्रश्न तर चे चे। ए बी सी डीचं ये शोधायचं आहे हे तर इथं खूप मोठं व्हायलं आहे इथं तर ए नाहीचं आहे आणि हे तर खूप मोठं आणि तिरकस रेषा व्हायलात जे की ॲक्युरेट इथं इथं इथे अशा पद्धतीने इथं व्हायला म्हणून पर्याय बी पहा अठ्ठावन्नावा प्रश्न आता पायऱ्या दिल्यात म्हणजे बघा आडव्या रेषा किती असतील रे हे एक दोन तीन आडव्या रेषा समांतर आहेत मग तीन आडव्या रेषा समांतर तर इथं एक दोनच आहेत येणार नाही आडव्या रेषा तीन समान तर इथं एक आणि दोनच आहेत हे पण येणार नाही इथं पण एक आणि दोन तीन पण तिरप्या पाहिजे तिथं कुठंतरी हे ये पण येणार नाही म्हणून येईल काय पर्याय सी आता कसं येईल ते शोधायचं हो आहे बघा इथं ही, ही एक आडवी ही दुसरी आडवी आणि ही तिसरी आडवी आणि त्याच्यामध्ये अशी रेष अशी रेष आणि इथं मोठी रेष संपलं किती सोपं होतं काही काही प्रश्न निर्माण करताना तरी म्हणजे त्यांनाही वाटत असेल की हे प्रश्न विद्यार्थ्यांना बघितल्या बघितल्या येईल बघा बरं आता हे ह्याच्यासारखं नाही पर्याय ए येणार नाही त्याच्यानंतर हे वक्र आणि हे वक्र खूप मोठे आहेत खालचं तर खूपच मोठं आहे म्हणून सी पण येणार नाही आणि इथं पण हे वक्राकार भाग फार मोठा आहे मग तीन चुकीचे पर्याय सापडले तर उरलं काय पर्याय बी पर्याय डी मग आता हे कसं असेल ही उभी रेषण काटकोन हा बघा हे उभी रेष आणि इथं काटकोण तयार झाला नंतर ही अशी वक्राकार रेष आणि खाली जाऊ ना असं तयार झाली ही आकृती तर इथून इथं आणि इथून उभी रेष समजलं किती सोपे प्रश्न आहेत साठवा प्रश्न तर अगदी सोपा आहे बघा आता इथं ए दिलं आहे आणि अशी वक्राकार रेषा आहे बघा बरं सांगा मग कोणतं येईल अचूक उत्तर बरोबर उत्तर दिलात तर भारत आता सेमीफायनल पोहोचलेला आहे बरं का तुम्ही जर बरोबर उत्तर दिलात तर भारत जिंकत आहे बघा सांगा उत्तर कोणतं आहे बरोबर आहे हे बघा इथं वक्राकार रेश आहे पण ह्याच्यात नाही म्हणून ए येणार नाही इथं पण तसं नाही म्हणून बी येणार नाही आणि इथं तर ए कुठं दिसत नाही म्हणून डी येणार नाही अचूक उत्तर आहे पर्याय सी असं असं आणि इथं वक्राकार रेश किती सोपे प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो या भागावर परीक्षेत जर प्रश्न आला तर शंभर टक्के तुम्ही त्यामध्ये यश मिळवताल अशी मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात अभ्यास केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद